जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील कनिष्ठ सहाय्यक शिवाजी राठोड या अवलियाने लॉकडाऊनच्या काळात निर्माण केलेल्या 50 शिल्पकृतींचं प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या बागेत ठेवण्यात आलं होतं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी इथं राहत असलेले जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील कनिष्ठ सहाय्यक शिवाजी राठोड हे दररोज अप अँड डाऊन करतात. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात घरी बसून वेगवेगळ्या शिल्पकृती तयार केल्यात. गुरुवारी त्यांनी तयार केलेल्या शिल्पकृतींचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या 50 शिल्पकृतींमध्ये हरिण, गेंडा, तनमोर, डायनासोर, गावरान कोंबडा, गोगलगाय, ससा, हत्ती, बैल, कोल्हा, माळढोक, बदक, बेडूक, चितळ, गरुड, फ्लेमिंगो, पोलिशियन असे विविध प्राणी आणि पक्षी सिमेंटपासून बनवण्यात आले आहेत. या सुंदर कलाकृती पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात गर्दी झाली होती. प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, इशादीन शेळकंदे, वित्त व लेखा अधिकारी अजय सिंह पवार, कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी शिवाजी राठोड यांच्या निर्मितीचं कौतुक केलं. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आहे, कला व सांस्कृतिक विभाग आहे. बऱ्याच वेळेस आपण एखादा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला किंवा सांस्कृतिक केलं की असं वाटतं की आपण काही वेळ वाया घालतो का किंवा काही अवांतर धंदे करतो का, पण हे नाही. आपल्याकडे बजेटमध्ये राज्य शासनाच्या कला संस्कृतीसाठी खास निधीची व्यवस्था केली आहे आणि आपण आपल्या परिसरातले जे असे कलावंत आहेत, शिल्प करणारे असतील, गायन करणारे असतील, तबला वाजवणारे असतील, गायक असतील, त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यांच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध फार आवश्यक गरज आणि वर्षाचं 12 महिने जर आपण काम करत राहतो, परंतु आपल्यात जर कोणी असे उज्जत कलावंत असतील तर त्यांना एक प्रेरणा म्हणा, प्रोत्साहन म्हणा आणि त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे छोटे मोठे कार्यक्रम, आता हा फार मोठा कार्यक्रम आहे, परंतु या माध्यमातून किमान 100-200 लोक तर या शिल्पाला भेटतील. लॉकडाऊन कालावधीमध्ये सगळेजण चिंतेत होते, परंतु या लॉकडाऊन कालावधीमध्ये आमच्या जिल्हा परिषदेमधला आमचा एक लिपिक ह्या चिंतेतून कशी एखादी कलाकृती तयार करता येईल, चांगलं काय करता येईल, म्हणजे संकटाचं संधीत सोनं निर्माण करण्याचं काम आमच्या शिवाजी राठोडनी या लॉकडाऊनच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये केलं. आणि त्याच्यानंतर हा कर्मचारी तुम्ही जर जिल्हा परिषदेमध्ये कोणालाही विचारलं तर शिवाजी राठोड अत्यंत प्रामाणिक, कमी बोलणारा, मृदू स्वभावाचा, आपण आपलं काम करणं आणि जाणं एवढंच ह्या व्यक्तिमत्वाचं, म्हणजे ह्याचं शिवाजी राठोडचं व्यक्तिमत्व. आणि हे जेव्हा फेसबुकवर आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आमचे राठोड साहेब असू द्या, आमचे अनिल जगताप साहेब असू द्या, प्रदीप सगट यांनी आमच्या लिपिक एकता ग्रुपवर टाकलं, त्यावेळेस मला कळालं की बाबा एवढं चांगलं केल्यानंतर की ते फोटो बघितल्यानंतर इतकं म्हणजे आवडलं मला, इतकं रेखीव झालेलं होतं. मग मी प्रत्यक्षात त्यांना जाऊन सगळं सांगितलं की बाबा आपण या आपल्या जिल्हा परिषदेमधल्या या गार्डनमध्ये त्याचं प्रदर्शन करूया. यावेळी अविनाश गोडसे, अनिल जगताप, राजेश देशपांडे, अरुण क्षीरसागर, गिरीश जाधव, लक्ष्मण वंजारी, श्रीशैल देशमुख, सूर्यकांत गायकवाड, नागेश पाटील, राजेंद्र वरकट, भीमाशंकर कोळी, धन्यकुमार राठोड, मनोज राठोड, राजीव गाडेकर, संतोष शिंदे, राकेश सोड्डी, अंजली पेटकर, श्रीकांत कोष्टी, मल्लीनाथ स्वामी, त्रिमूर्ती राऊत, महानंदा कुंभार, सोमनाथ झेडवे, हरिबा देशमुख आदींची उपस्थिती होती. लॉकडाऊनमध्ये भरपूर वेळ मिळायला लागला, वेळ कसं घालवायचा, ऑफिसला एक दिवस यायचं, 2 दिवस सुट्ट्या, 1 दिवस सुट्ट्या, मग तेवढं वेळ कसं घालवायचं ह्याच्यासाठी म्हणून बघू तरी, प्रयत्न तरी करून बघू, कधी तर हाताळलेलं नव्हतं. सिमेंट वगैरे हात चिरतील, जे होतील म्हणजे त्रास होतील, तरीसुद्धा बघावं म्हणून मी प्रयत्न केलेला आहे. लॉकडाऊन फक्त वेळ घालवण्यासाठी आणि छान त्याच्यातून काहीतरी, मग एक छोटंसं पक्षी तयार केलं, तो पक्षी थोडंफार त्या पद्धतीने दिसायला लागला, पक्षाचा म्हणजे जे बनवायचं होतं त्या पद्धतीने दिसायला लागला. मग एकानंतर एक, एकानंतर एक, म्हणजे एक बनवून बंद करू,
असं, पण एक एक चांगलेच व्हायला लागले. मग त्यानंतर एकानंतर एक बनवत गेले. पक्षी 20-25 आहे छोटे मोठे, आणि प्राणी वगैरे 10-15 असे 30-40 पर्यंत आहे. दोन्ही लॉकडाऊन मध्ये दोन्ही लॉकडाऊनचा वापर केलाय सर. आणि शनिवार रविवार जी काही वेळ मिळेल, इतर ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा ह्याच्यात वेळ.